नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण माहिती पाहणार आहोत तर ती म्हणजे टॉमॅटो पिकाची जबरदस्त फुगवण, टॉमॅटोची साईज आहे तर ही आपल्याला कशा पद्धतीने करायची, तर याची आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. जय शिवराय. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत तर ती म्हणजे टॉमॅटोची फुगवण साईज आहे तर ती आपल्याला कशाप्रकारे करायची. ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तीन प्रकारे, तीन पद्धत ही सांगणार आहे टॉमॅटोची जी काय फुगवण कशा पद्धतीने करायची. तर त्यातली आज आपण जी पद्धत पाहणार आहोत तर ती म्हणजे रासायनिक पद्धतीने टॉमॅटोची फुगवण साईज आहे तर ही आपल्याला कशा पद्धतीने करायची. त्यासाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम माझ्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला मात्र विसरू नका. काय होतं की तुम्ही व्हिडिओ तर पाहतायत मात्र खाली जे लाल कलरचं सबस्क्राईब बटन आहे तर ते नक्की दाबा. आता आपण जाणून घेऊया की टॉमॅटो पिकाला जी काही फुगवण आहे, जी साईज आहे तर ती का होत नाही, याची कारणे आणि उपाय. सर्वप्रथम आपण कारण जाणून घेऊया की टॉमॅटोची फुगवण आहे, जी साईज आहे तर ती का होत नाही. काय होतं की आपण जे टॉमॅटोला पाणी सोडतो आहे त्यामुळं काही वेळेस पाणी जास्त प्रमाणात होतं आहे, पाणी कमी प्रमाणात होतं आहे. त्याच्यानंतर जे काही पाऊस झाल्यामुळे टॉमॅटोचा बेड आहे तर हा दबला जातो आहे, जो बेड आहे तर हा आपला आवळला जातो आहे. त्यामुळं जे काही आपल्या मुळ्या आहेत टॉमॅटोच्या तर ह्या लॉक होतात, तिथे बुरशी आहे तर ही जास्त प्रमाणात लागते आणि आपण जे खतं सोडतो आहे तर ही योग्य प्रकारे आपटेकच करत नाही आहे. त्यामुळं जे काही पानांमधले अन्नद्रव्यांची कमतरता आहे तर ही भासते. अशा वेळेस आपल्या टॉमॅटोला सर्वप्रथम ज्या मुळ्या, तर ह्या मुळ्या चालण्यासाठी आपल्याला जे बुरशीनाशक सोडायचं आहे ते म्हणजे आपल्याला एलिट आहे, रोको आहे, त्याच्यानंतर एव्हरगोल आहे, झेलोरा आहे, ही बुरशीनाशक आहे तर ही सर्वप्रथम आपल्याला पाण्यात धुऊन देणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जे काय आपल्याला आपटेक करण्यासाठी, जमीन भुसभुशीत करण्यासाठी आपल्याला फॉस्फरिक ॲसिड आणि मॅग्नेशियम सल्फेट आहे तर हे देणं गरजेचं आहे. काय होतं, फॉस्फरिक ॲसिडमुळे जमीन भुसभुशीत होते आणि मॅग्नेशियम सल्फेटमुळे काय होतं की पानांमधले जे काय हरितद्रव्य आहे तर ही जास्त प्रमाणात राहतात आणि पानांची अन्नद्रव्य ओढून घेण्याची क्षमता आहे तर ही जास्त प्रमाणात वाढते. आणि त्याचबरोबर झाडाची जी शाखीय वाढ आहे ही एक नंबर राहते, फुटवे फुलं ही जास्त प्रमाणात आपल्या टॉमॅटो पिकाला निघणार आहेत. आता शेतकरी मित्रांनो, रासायनिक पद्धतीने आपल्याला टॉमॅटोची फुगवण साईज आहे, फळांचं वजन आहे तर हे कशा पद्धतीने वाढवायचे तर याची माहिती जाणून घेऊ. तर अशा वेळेस आपल्याला फॉस्फरस आणि पोटॅश ह्या विद्राव्य खतांची मात्रा देणं गरजेचं आहे, जेणेकरून काय होईल की टॉमॅटोचं पीक आहे तर हे आपलं योग्य पद्धतीने वाढेल आणि टॉमॅटोचे वजन साईज आहे तर ते वाढेल. आणि ती खतं म्हणजे आपल्याला 0-52 आहे, त्याचबरोबर 0-60 आहे, पोटॅशियम सोनाइट आहे, त्याच्यानंतर 13-45 आहे, ही देखील आपण खतं देऊ शकतो आहे. त्यानंतर अजून ज्या ग्रेड आहे तर त्या म्हणजे 0-40-40 आहे, 0-42-47 आहे, ही जी काही ग्रेड आहे तर ह्या आपल्या देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर याचं जे प्रमाण आहे तर एकरी 5 किलो ते 7 किलो याप्रमाणे टॉमॅटोला द्यायचं आहे. त्यामुळं जे काही फळांचं वजन आहे तर ते म्हणजे 120 ते 130 ग्रॅमपर्यंत आपल्याला मिळणार आहे. अजून शेतकरी मित्रांनो, टॉमॅटोला चकाकी येण्यासाठी, फळांचा कलर देखील येण्यासाठी आपल्याला बोरॉन आहे तर हे देखील देणं गरजेचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, रासायनिक पद्धतीचा वापर करून टॉमॅटोची फुगवण साईज आहे तर ही आपल्याला कशा पद्धतीने करायची तर ही आजची व्हिडिओ होती. आणि अजून 2 दिवसांनी माझी टॉमॅटो पिकाला जैविक पद्धतीने कशाप्रकारे आपल्याला फुगवण साईज करायची तर याची व्हिडिओ येणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, ही जर माझी माहिती तुम्हाला आवडली असेल तर अजून ज्या शेतकऱ्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण 2 दिवसांनी टॉमॅटोची जैविक पद्धतीने आपल्याला फुगवण कशाप्रकारे करायची तर याची व्हिडिओ येणार आहे. ही जर माझी माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. व्हिडिओला लाईक नक्की करा आणि खाली कमेंट्समध्ये मला तुमच्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा. धन्यवाद. जय जवान, जय किसान.